नमस्कार विद्यार्थ्यांना मी तुमची एडुकेटर श्वेता चंदन कर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पी वायकेएमसीक्यू सिरीज म्हणजे महत्वाचे पीवायकेएमसीक्यू प्रश्न या सीरीज मध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट सुद्धा समजून घेणार आहोत जर तुम्ही एम एस सेट दोन हजार चोवीस एक्झाम टार्गेट करत असाल तर या मुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे होणार आहे त्यामुळे ही सीरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता पहिला प्रश्न आहे द सायन्स ऑफ द स्टडी ऑफ फीडबॅक सिस्टम्स इन ह्युमन्स अॅनिमल मशीन इज नोन एज म्हणजेच मानव प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे विज्ञान म्हणून कोणाला ओळखले जाते सायबरनेटिक्स रिव्हर्स कम्युनिकेशन सिलेक्टिव्हिटी स्टडी अँड रिस्पॉन्स अनालिसिस सांगा बघू काय असणार आहे हा प्रश्न चौथ्या टॉपिक मधला आहे कम्युनिकेशन यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत सेट असो किंवा नेट असो कम्युनिकेशन हा टॉपिक महत्वाचाच आहे ठीक आहे त्यामुळे सांगा बघू काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे सायबरनेटिक्स म्हणजे मानव प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे नाव सायबरनेटिक्स म्हणून ओळखले जाते आणि हे फीडबॅक सिस्टीम आहे जसं सेंडर मेसेज uh, पाठवते तर रिसिव्हर फीडबॅक देतोय तर हे फीडबॅक so, सिस्टीम आहे ज्यामध्ये पर्यावरण किंवा तांत्रिक किंवा सामाजिक प्रणाली किंवा डिझायनिंग लर्निंग मॅनेजिंग वगैरे करता येतं ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे डिस्टर्बन्स दॅट इंटरफेअर विथ द ट्रान्समिशन रिसिव्ह ऑफ आर म्हणजे संदेशाचे प्रसारण पावती आणि अभिप्राय यामध्ये व्यथित आणणारे काय म्हणतात अभिप्राय म्हणतात फीड फॉरवर्ड म्हणतात मन्ता, चॅनल म्हणतात की नॉईस म्हणतात सांगा बघू तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागे अ, सेंडर अ, सेंडर मेसेज पाठवतोय म्हणजे इनकोड करतोय ठीक आहे मेसेज जातोय मग मेसेज डिकोड होतोय आणि नंतर ते रिसिव्हरला मिळतोय ठीक आहे या प्रोसेस प्रोसेसमध्ये ते कशा थ्रू पाठवले जाते चायनल वगैरे पण त्यामध्ये जर का आता मी ऑनलाईन शिकवत आहे तुम्हाला पण जर का माझा नेट प्रॉब्लेम आला किंवा काही झालं तर ते माझं जे शिकवण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा माझा व्हिडिओ जर का ब्लर झाला माझा आवाज काहीतरी माझा आवाज येत नाहीये किंवा खरखर येत येतं हे जे आहे ना हे काय आहे हे डिस्टर्बन्स आहे त्याला काय म्हटलं जाते त्याला म्हटलं जाते, जाते? नॉईस म्हटलं जाते ठीक आहे आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो तेव्हा जेव्हा किंवा कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्बन्स आला तर त्याला काय म्हणतात नॉईस असे म्हणतात ठीक आहे तर मग आपलं उत्तर काय असणार आहे डिस्टर्बन्स जे आलं आपल्याला ट्रान्समिशन करताना फीडबॅक मेसेज करताना तर त्याला काय म्हंटल्या जाते त्याला नॉईस म्हटलं जाते आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे डी बघा असणार आहे तर हे संदेशाचे प्रसारण किंवा पावती फीडबॅक फीडबॅकमध्ये आणते आणि याचा संदेशावर एकूण परिणाम होतो म्हणजे पर मेसेज स्पष्ट नाही नसणार ना समजणार नाही ना किंवा वेगळं काहीतरी संपणार मिसकम्युनिकेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात नॉईसमध्ये ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ग्लोबल ऑनलाइन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एम एस सेट दोन हजार चोवीस एक्झामसाठी पेपर वन कंप्लीट कोर्स ज्यात लाईव्ह लेक्चर्स असणार आहे विकली टेस्ट असणार आहे फुल सिलेबस नोट्स असणार आहे फुल सिलेबस मॉकटेस्ट असणार आहे दोन हजार प्लस एमसी क्यू सिरीज असणार आहे सोबतच असणार आहे पीआय क्यू विथ सोल्युशन जर का तुम्हाला ऐंशी प्लस टार्गेट करायचं असेल पेपर वन मध्ये तर नक्की हा कोर्स घ्या आणि याची फीज आहे तीन हजार आणि आफ्टर डिस्काउंट एकवीसशे मध्ये पडते पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे तुमच्यासाठी जर का त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नम्... या नंबरवर संपर्क साधू शकता समोरचा प्रश्न आहे फेलियर टू अंडरस्टँड कल्चरल एनवायरमेंट कॅन लीड टू म्हणजे सांस्कृतिक वातावरण समजून घेण्यात अयशस्वी होण्यास होते त्यामुळे ते कशामुळे होऊ शकते तर इन्फॉर्मेशन रिचनेस म्हणजे माहिती समृद्धी प्रदर्शनवाद हायब्रो कम्युनिक कम्युनिकेशन की मिसकम्युनिकेशन तर मी आताच तुम्हाला सांगितलं जर का नॉईस किंवा एखादा मेसेज नाही पोहोचत आहे व्यवस्थित फेलियर येत आहे फेल होत आहे अंडरस्टँड करायला पण किंवा पोहोचत नाहीये किंवा काहीतरी वेगळंच होत आहे तर ते कशामुळे होऊ शकते ते मिसकम्युनिकेशनमुळे आणि याला नॉईस असे म्हटलं जाते हा एक प्रकारचा काय आहे नॉईस आहे कम्युनिकेशन मध्ये ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे त्यानंतर अ डिस्टर्बन्स इन द कम्युनिकेशन प्रोसेस संप्रेषण प्रक्रियेत उल्लंघन फीडबॅक नॉईस इंटरॅक्शन त्याला काय म्हणतात नॉइस असे म्हणतात आता कम्युनिकेशन वर आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे हा नॉईस खूप महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की वाचा त्यानंतर आपलं उत्तर आहे सी आहे नॉईस इच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द ग्रेप वाईन आता यासाठी आपल्याला ग्रेप वाईन पाहिजे माहिती पाहिजे ग्रेप वाईन काय आहे आधी बघून घेऊ ऑप्शन इट इज फास्टर दॅन फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क हे औपचारिक संप्रेषण नेटवर्क पेक्षा वेगवान आहे की हे औपचारिक नेटवर्क पेक्षा कमी अचूक आहे की हे जवळजवळ सर्व संस्थानामध्ये आढळते की हे औपचारिक संवादनापेक्षा याला प्राधान्य दिले जात सांगा बघू ग्रेप वाईन बद्दल खरं नाही खरे नाही विचारलंय ठीक आहे तर ग्रेप पॉईंट काय आहे तर हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे जे कामाच्या ठिकाणी संप्रेषणाची एक आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे यामध्ये एखाद्या संस्थेतील लोक अफवा गप्पा टप्पा किंवा खोटी विधाने वगैरे करू शकतात ठीक आहे हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे कामाच्या ठिकाणी अनौपचारिक पद्धत आणि यामध्ये या तीन हे आहे सिंगल स्ट्रेन चेन सिंगल स्ट्रेन चेन जे आपण मित्रमैत्रिणीशी संवाद साधतो दुसरा आहे क्लस्टर क्लस्टर म्हणजे मी सांगितलं होतं ग्रुप फॉर्म करतात एक असं नाही का ग्रुप फॉर्म करतात आणि तशा तशा, तशा थ्रू ते संवाद करतात ठीक आहे त्यानंतर गॉसिप गॉसिप चेन चेन तर आपल्याला माहितीच आहे गॉसिप करणे ठीक आहे त्यामध्ये परिभाषित मार्ग यामध्ये कसं असतं मध्ये एक मार्ग ठरवलेला परिभाषित मार्ग आहे त्याला अनुसरण अनुसरण सर्व दिशाने वाहत असते ठीक आहे म्हणजे की याचा एक स्पेशल प्रोसिजर नाहीये ती पण हे अनौपचारिक पद्धत आहे ठीक आहे आणि या उलट असते की फॉर्मल कम्युनिकेशन असते की त्यामध्ये प्रोसिजर फॉलो केली जाते विशिष्ट स्वरूप असतात भाषा परंपरा असते किंवा हे कुठे होतं की व्यवसाय झालं किंवा सहकारी बिझनेस सोबत संवाद साधताना आपण एक फॉर्मल पद्धतीने बोलतो त्याला म्हणतात फॉर्मल ठीक आहे आणि एक इनफॉर्मल असते जे फॉर्मल पद्धतीने होत नाही व्यवस्थित प्रोसिजर नसते ती कशी केली जाते असं नाही का ठीक आहे आणि ग्रेप हे काय इन्फॉर्मल आहे आणि फॉर्मलचं ऑप्शन एक्झाम्पल काय आहे ईमेल्स आहे लेटर्स आहे त्याचा एक व्यवस्थित मायना असतो त्या आपण बोलतोय है, है ना संवाद साधतोय ठीक आहे आणि ग्रेपवाइन मी तुम्हाला सांगितलं हे कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे संप्रेषणाची एक पद्धत आहे ज्यात गप्पा असतात अफवा असते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण माहिती देतोय पण एक वेगळ्या स्वरूपात देतोय ठीक आहे खोटी विधानी असते अर्थसत्य असते तर काय असणार आहे यामध्ये तर फास्टर तर आहे कम्युनिकेशन इट इज लेस अॅकुरेट दॅन बरोबर आहे बर फॉर्मल जास्त अॅक्युरेट असतो इनफॉर्मल नसतोय आणि हे सर्व जवळजवळ सर्व संस्थांमध्ये आढळते तर कोणते नसणार आहे मग कोणते नसणार आहे डी नसणार इट इज प्रिफर्ड ओवर फॉर्मल कम्युनिकेशन हे फॉर्मल कम्युनिकेशनच्या वर प्राधान्य दिले जात नाही याला पहिलं फॉर्मल कम्युनिकेशन त्यानंतरच इनफॉर्मल कम्युनिकेशन ठीक आहे त्यानंतर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे समोरचा प्रश्न आहे व्हिडिओच्या शेवटी पंधरा प्रश्न घेतले असतील तर पंधरापैकी तुम्हाला किती आ, उत्तरे आली बरोबर ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवायचं आहे मी कमेंट्स वाचते आहे ऑल ऑफ द फॉलोइंग आर बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एक्सपेक्ट एक्सेप्ट खालीलपैकी सर्व प्रभावी संप्रेषणातील अडथळे वगळता कोणता आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा अडथळा सांगा बघू अब्सेन्स ऑफ नॉइज डिसॉर्टेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन ओव्हरलोड की कॉंग्युनिटि डिसन्स म्हणजे आवाजाचा अभाव माहितीचे विकृतीकरण माहिती ओव्हरलोड आणि संगणनात्मक विसंगती सांगा बघू काय असणार आहे तर इफेक्टिव्ह uh, कम्युनिकेशन कधी होतो जेव्हा मी ज्या पद्धतीने मला समजवायचं आहे तुम्हाला एखादा टॉपिक त्याच पद्धतीने तुम्ही ते समजले आहे जे मला आता मी कम्युनिकेशन घेतलंय तर कम्युनिकेशनचं मी जे तुम्हाला समजवलं आहे जे मला समजलंय ते मी त्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे पण ते मी पण त्याच पद्धतीने ते समजले आहे तुम्हाला त्याबद्दल सगळं सगळं क्लिअर झालेलं आहे तर ते एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होते ठीक आहे तर त्याच्यामध्ये एक अडथळे कसे येतील अप्सेन्स ऑफ नॉईस आता हे चार ऑप्शन दिले आहे तर विसंगती होऊ शकते माहिती ओव्हरलोड पण होऊ शकते माहितीचे विकृतीकरण पण होऊ शकते पण तुम्हाला जर का आवाजच येणार नाही तर मग कसं हे इफ कम्युनिकेशनच होणार नाही त्यामुळे आपण कसं असते जास्त भर आपण त्यावर द्यावं लागते ऑप्शन्स मध्ये जेणेकरून जे जास्त महत्वाचं मुख्य वाटेल जे प्रभावी वाटेल जास्त आणि सेट मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात कारण चार ऑप्शन्स दिले जाते चारही ऑप्शन्स बरोबर असतात त्यातून एक ऑप्शन आपल्याला निवडावं लागतो बरोबर ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो जो जास्त प्रभावी असेल ठीक आहे त्यामुळे काय असणार आहे अडथळा ऍबसेन्स ऑफ नॉईस असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इन्फॉर्मल ट्रान्समिशन ऑफ अ इन्फॉर्मेशन ऑर फिल्टर्ड इन्फॉर्मेशन इज कॉल्ड म्हणजे माहितीचे अनौपचारिक प्रसारण किंवा फिल्टर केलेल्या माहितीला काय म्हणतात गॉसिप म्हणतात ग्रेप वाईन म्हणतात व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणतात की हॉरिजेंटल कम्युनिकेशन म्हणतात मी आताच तुम्हाला सांगितलं होतं त्याला काय म्हणतात इन्फॉर्मल कम्युनिकेशन जे आहे की ग्रेप वाईन आहे ठीक आहे हे जे आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन हॉरिजेंटल हे फॉर्मल मध्ये येते गॉसिप इन्फॉर्मल मध्ये येते पण त्याचा मेन ग्रेप वाईन आहे ना, ना, ना ते पण इथं काही दिल नसतच गप्पा टप्पा दिलाय तर गप्पा टप्पा नाही येणार ना त्यामुळे आपल्याला उत्तर काय असणार ग्रेप वाईन असणार आहे माहितीचे अनौपचारिक प्रसारण किंवा फिल्टर केलेल्या माहितीला काय म्हणतात ग्रेप वाईन म्हटलं जाते आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे मी परत एकदा मला सांगू इच्छितो की ग्रेप वाईन हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन पार्ट आहे कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे ही या एखाद्या संस्थेतील लोक अफवा टप्पा किंवा खोटी विधाने करत असतील किंवा अर्धसत्य या स्वरूपात हे होऊ शकते ठीक आहे ग्रेप वाईन ग्रेप वाईन आलं की इन्फॉर्मल इनफॉर्मल कम्युनिकेशन आलं हे लक्षात ठेवा आपलं उत्तर असणार आहे बी त्यानंतर अ स्पीकर युजिंग कॉम्प्लेक्स टर्म इज एक्झाम्पल ऑफ सायकोलॉजिकल नॉईस शारीरिक आवाज मानसिक आवाज सिमेंटिक नॉईस फिजिकल नॉईस सांगा बघू फिजिकल नॉईस काय असणार आहे सांगा बघू स्पीकर युझिंग कॉम्प्लेक्स टर्म जटिल संख्या वापरणारा स्पीकर काय असणार आहे असणार आहे सिमेंटिक स्पीकर बद, म्हटलं आहे ना तर सिमेंटिक मध्ये सिमेंटिक नॉइस म्हणजे काय तर शब्दांच्या अर्थाबद्दल अर्थाबद्दल गैरसमजांमुळे होणारा अडथळा संवादाचा अडथळा म्हटला जाते याला ठीक आहे आणि फिजिकल नॉईस म्हणजे जे बाह्य आहे अनावश्यक आवाज भौतिक आवाज म्हणून ओळखला जातो फिजिकल नॉईस आणि हे जे आहे शारीरिक आवाज तुमच्या म्हणजे ऐकण्याची क्षमता किती आहे किंवा तुमचं आरोग्य कसं आहे किंवा इतर अनेक शारीरिक संबंधांमुळे जेव्हा अडथळे निर्माण होतात त्याला शारीरिक आवाज म्हणतात आणि मानसिक तर व्यक्तिगत वै, वै, दृष्टिकोन असेल गृहीतक असेल किंवा आपण आधीच विचार करून ठेवतो की हे असं असेल तर ते मानसिक मध्ये येतं ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे सिमेंटिक नॉइस असणार आहे स्पीकर युझिंग कॉम्प्लेक्स टर्म हे काय उदाहरण आहे सिमेंटिक नॉईसचं उदाहरण आहे ठीक आहे त्यानंतर अ नॉइस इन अ कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे संप्रेषण प्रक्रियेत आवाज हे कॉजेस लिस्नर टू लिसन टू मेसेज मोर केअरफुली म्हणजे श्रोत्यांना संदेश अधिक काळजीपूर्वक ऐकण्यास प्रवृत्त करते की संदेशात व्यथ्यता आणते की भटक्या विचारांना लक्ष केंद्रित करते की संदेश वाढवते एनहान्स अ मेसेज काय असते नॉईस इन कम्युनिकेशन प्रोसेस नॉईस वर्क नॉईस काय करते ते इंटरफेअरन्स विथ मेसेज करते ना मेसेज मध्ये uh, संदेशात व्यथ्यता आणते म्हणजे आपण चांगलं सुरळीत मेसेज मी सेंडर कडून मेसेज रिसिव्हर रिसिव्हरला पाठवते पण मध्ये काहीतरीच येईल प्रॉब्लेमच येईल चॅनलमध्ये प्रॉब्लेम येईल नेट प्रॉब्लेम येईल किंवा मी फेस टू फेस करताय तर मला त्याला समजवता येणार नाही रिसिव्हरला की मला काय समजवायचं आहे किंवा मला बरंच नसेल किंवा मला बोलताच येत नसेल हे ते सगळं काय आहे इंटरफेरन्स आहे याला काय म्हटल्या जाते कम्युनिकेशनच्या लँग्वेजमध्ये याला कम्युनिकेशनच्या लँग्वेजमध्ये नॉईस म्हटल्या जाते प्रॉब्लेमला अडथळे जे येतात ना त्याला नॉईस म्हटल्या जाते ठीक आहे त्यामुळे आपल्यावर काय असणार आहे बी असणार आहे त्यानंतर द गोल ऑफ परसेप्शन चेकिंग इज आकलन तपासणीचे ध्येय आहे कन्फर्मेशन आहे कल्चरल सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता आहे की इतरांचे विचार आणि भावना अधिक जाणून घेण्यासाठी की कंट्रोल करण्यासाठी द गोल्स ऑफ परसेप्शन म्हणजे आकलन कधी करतोय आपण एखाद्या विषयासाठी कशासाठी करतोय इतरांचे विचार आणि भावना अधिक समजून घेण्यासाठी करतोय आकलन हो की नाही द गोल ऑफ परसेप्शन इज चेकिंग इज टू फर्दर एक्सप्लोर द थॉट्स अँड फिलिंग ऑफ अदर्स ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे नक्कीच आपण कंट्रोल नसणार कंट्रोलच करणार नाही असे ऑप्शन्स कट करत जायचे कल्चरल सेन्सिटिव्हिटी पण नसणार आहे कन्फर्मेशन पण कन्फर्मेशन असू शकते पण ते एक वेगळ्या दृष्टिकोन मधून आपल्याला लॉजिक मधून विचार करावा लागेल पण सी ऑप्शन दिल्यावर ते नक्की सी त्याचा पहिला जो मुख्य राहील तो इतरांचे विचार आणि भावना अधिक जाणून घेण्यासाठी राहणार आहे ठीक आहे त्यानंतर अ टीचर विल बी विल बिकम अन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर आता टीचर कधी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होईल कधी होईल शिक्षक प्रभावी संवादक जेव्हा ही अँड शी युजेस इन्स्ट्रक्शन एड्स म्हणजे तो उप उपदेशात्मक साधनांचा सा वापर करतो तेव्हा की तो किंवा ती विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवते त्यातून अर्थ काढण्यास मदत करतो जेव्हा म्हणजे स्टुडंट्सना मदत करतो काही जे आहे एखादा टॉपिक त्यातून मिनिंग काढण्यासाठी मदत करतो की शिकवण्याच्या दरम्यान प्रश्न विचारणं विचारतो इफेक्टिव्ह कम्युनिकेटर किंवा विद्यार्थ्यांना विषयावरील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्यास मदत करतो काय करतोय सांगा बघू तर ते काय करतोय इफेक्टिव्ह uh, कम्युनिकेटर कधी होईल जेव्हा मी तुम्हाला काहीतरी शिकवत आहे त्यातून तुम्हाला मदत होईल त्यातून तुम्ही मिनिंग काढू शकाल त्यातून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिकू शकाल तेव्हाच हो। मी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होईल मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते एखादा टॉपिक शिकवण्याचा प्रयत्न करताय तर तो तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे त्यातून तुम्हाला मदत झाली पाहिजे ते महत्वाचं असेल त्यामुळे काय उत्तर असणार आहे त्या उत्तर असणार आहे बी तर शिक्षक कधी प्रभावी संवादक बनतात जेव्हा विद्यार्थी त्यांच्या शिकवण्यामधून निष्कर्ष काढतोय किंवा त्यातून त्याचं मिनिंग काढतोय ठीक आहे नुसतंच विषयावरील उत्तरे मिळण्यास म्हणजे हे नाहीये सफिशियंट नाहीये दरम्यान प्रश्न विचारतो हे पण सफिशियंट नाहीये साधनांचा वापर करतो हे तर नाहीच आहे पण हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण प्रश्न ऑप्शन्स क्लिक करायचे टिक करायचे व्यवस्थित टिक करायचे कारण असेच कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिले जातात कारण माहिती विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं म्हणून ठीक आहे त्यानंतर वर्गातील मनोवैज्ञानिक पैलू उत्तम प्रकारे व्यवस्थापित करतात अ फिजिओलॉजी सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट ऑफ द क्लासरूम ऑफ बेस्ट मॅनेज बाय क्लास टीचर सब्जेक्ट टीचर प्रिन्सिपल द स्टुडंट डेमसेल्फ प्राचार्यांचा काही संबंध नसतोय विद्यार्थ्यांचा पण असतोय सब्जेक्ट टीचरचा पण नसतोय पण वर्ग शिक्षकांचा असतोय वर्ग शिक्षकांना सगळं माहिती पाहिजे किंवा असतं ठीक आहे मनोवैज्ञानिक पैलू उत्तम प्रकारे वर्ग शिक्षक सांभाळू शकतात एखाद्या वर्गामध्ये कारण त्यांना माहिती असते की समोरचा विद्यार्थी कसा आहे त्याला काय प्रॉब्लेम होत आहे त्याला कुठं अडचण जात आहे ठीक आहे त्यामुळे क्लास टीचर म्हणूनच क्लास टीचर केलं जातं ना प्रत्येक वर्गाचं त्यांना सगळ्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती असली पाहिजे म्हणून ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर बुक्स कॅन बी पावरफुल सोर्सेस ऑफ कम्युनिकेशन पुस्तके संप्रेषणाचे शक्तिशाली स्त्रोत असू शकतात सामग्री अमूर्त आहे कंटेंट इज अॅब्स्ट्रॅक्ट सामग्री उदाहरणात्मक आहे मीडियम हिंदी आहे की कंटेंट इज प्रेझेंट थ्रू गुड प्रिंट सांगा बघू पुस्तक आहे गुड प्रिंट तर नसणार आहे मीडियम हिंदी पण नसणार आहे या दोघांमधून सांगा काय असणार आहे अशा प्रकारे आपण ऑप्शन कट करायचे तर पुस्तके संप्रेषणाचा एक महत्वाचा काय आहे तर सामग्री उदाहरणात्मक आहे म्हणजे उदाहरण दिले असतात ना पुस्तक हे लिखित आणि प्रतिनिधांमध्ये माहिती रेकॉर्ड करण्यासाठी माध्यम आहेत पण जोपर्यंत आपण उदाहरण देणार नाही किंवा उदाहरणात्मक इलेस्ट्रे इलोस्ट्रेटिव्ह जे म्हणतो आपण ते कंटेन्ट जेव्हापर्यंत उदाहरणात्मक राहणार आहे तोपर्यंत ते प्रभावी होऊ शकणार नाही त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे पुस्तके संप्रेषणाचे शक्तिशाली स्त्रोत्र सामग्री उदारात्मक आहे तेव्हा होते ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट नॉट करेक्ट विचारलेला आहे तर अ गुड कम्युनिकेटर कम्युनिकेटर कॅन नॉट बी गुड टीचर चांगला संभाषक करणारा चांगला शिक्षक असू शकत नाही ठीक आहे अ गुड कम्युनिकेटर हॅज गुड सेन्स ऑफ ह्युमर चांगल्या विनोदाची चांगली जाणीव असते की चांगल्या संभाषण करताना वाचक व्यापक असते की चांगल्या संभाषण करता भाषेवर प्रभुत्व असते काय करेक्ट नाही सांगा बघू चांगला संभाषक शिक्षक असू शकत चांगला संभाषक असेलच असं नाही अ गुड कम्युनिकेटर कॅन नॉट बी अ गुड टीचर हे काय नॉट करेक्ट खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए कारण कसं असतं आवश्यक नाही की एखादा चांगला संभाषक करणारा एक चांगला शिक्षक असू शकतो कारण शिक्षकाला विविध कौशल्य आवश्यक असतात जसं की त्याचे काम शिकवणे आहे विषयाचे ज्ञान द्या, देणे आहे किंवा त्यासाठी त्याला स्वतःच्या विषयाचे चांगले ज्ञान असणे पण आवश्यक आहे आणि एखादा चांगला संभाष करता असा असतो जो आपला संदेश स्पष्टपणे किंवा थेटपणे पोहोचवतो पण त्यामुळेच एक चांगला संभाषक हा असणारा चांगला शिक्षक असू शकत नाही हा हे विधान आपलं बरोबर आहे बरोबर नाही है, ठीक आहे समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न uh, सं, आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन कॉन्स्टिट्युशन ऑफ पॅरा लँग्वेज पॅरा लँग्वेज जे विचारलं आहे त्याचा मेन कॉन्स्टिट्युशन कोणत्या आहे विचारला टोन पीच क्वालिटी ऑफ वॉइस रेट ऑफ स्पीकिंग ऑप्शन्स दिलेले आहे तर पॅरा लँग्वेज म्हणजे काय याला वोकॅलिस्ट असं पण म्हणतात आणि हे मेटा कम्युनिकेशनचा एक घटक आहे जो अर्थ बदलू शकतो सूक्ष्म अर्थ देऊ शकतो किंवा विविध अशाब्दिक संकेत आहे स्वर गुणांचा समावेश आहे जे अर्थ सुधरवतात आणि भावना व्यक्त करतात त्यामुळे टोन जे आहे ते आपण म्हणतो आवाजांनी व्यक्त केलेली भावनिक गुणवत्ता पीच आपण म्हणतोय की इथे पीच पीच असतात ना कमी जास्त आवाजाची उच्च निश्चितता क्वालिटी ऑफ व्हॉइस बरोबर आहे की नाही रेट ऑफ स्पीकिंग किती फास्ट किती स्लो त्यामुळे काय असणार आपलं उत्तर विच ऑफ द फॉलोइंग आर मेन कॉन्स्टिट्युशन ऑफ पॅरा लँग्वेज तर पॅरा येतात पूर्ण त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे ऑल ऑफ द अबाउ ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न इफ स्टुडंट रायझे हँड टू स्पीक इन क्लास द पर्सन इज युझिंग जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात बोलण्यासाठी वर केला असेल तर ती व्यक्ती काय वापरत आहे काय आहे सुधारक आहे काय का वापरत आहे मॉडिफायर सुधारक एम्बल रेग्युलेटर डिस्प्ले काय मागत आहे जर का आपण एखादा स्टुडंट हात वर करतो ते काय आहे ते प्रतीक आहे ना एम्ब्लेम आहे की चिन्ह आहे हे मौखिक प्रतिरूप असलेले गैरमौखिक संकेत आहे जेणेकरून ते हात वरती तर आपल्याला समजणार की त्याला येत आहे स्टुडंटला आपला सरांना समजणार मॅमला समजणार की तुम्हाला येत आहे त्यामुळे ता ते काय आहे प्रतीक असणार आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे बी आज आपण सोळा प्रश्न घेतले सोळा पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट सेशन मध्ये कळवा आणि पेपर वन पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन या प्ले वरून डाऊनलोड करू शकता या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही लॉन्च केलेली आहे त्याबद्दल जर का माहिती पाहिजे असेल तर नक्कीच या नंबरवर संपर्क साधू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद